दीदीचा मोबाईल हरवलाय आमचा. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आणि आज शिवजयंती आहे, म्हणजे हा व्लॉग जेव्हा शूट होतोय तेव्हा शिवजयंती आहे. आणि अजून आम्हाला आवरायचंय आणि आजचा व्लॉग सुद्धा आपल्या फोनमध्येच असणार आहे. कॅमेरामध्ये ह्यामुळं नाही घेते, कारण बाहेर गेल्यावर आम्हाला कॅमेरा नेता येणार नाही, कारण खूप जास्त गर्दी आहे आणि त्या ठिकाणी कॅमेरा सांभाळायचं म्हटलं तर खूप जास्त क्रिटिकल होईल. आणि कसं आपल्याला म्हणजे आपले फॅमिली मेंबर खूप जास्त आहे, तर ते नसते ना तर मी कम्फर्टेबली व्लॉग करू शकलो असतो, पण मग त्याच्यामुळे मला व्लॉगिंग वगैरे तिथे जास्त होणार नाही. कॅमेऱ्यामध्ये मी फोनमध्ये पूर्ण व्लॉगिंग करणार आहे. आणि आता आम्ही आवडतोय, आवडल्यानंतर आमचा लुक तर तुम्हाला बघायला भेटेलच. आणि करिश्मा दीदी पण आजच्या आपल्या व्लॉगमध्ये असणार आहे आणि आम्ही क्रांती चौकला जाणार आहे. तिथं खूप जास्त मजा असणार आहे आणि व्लॉगमध्ये खूपच जास्त मजा येणार आहे आणि आम्ही सुद्धा खूप जास्त एन्जॉय करणार आहे. काल स्मारकाचं अनावरण होतं तेव्हा आम्ही जास्त नाचलो नाही, कारण खूप जास्त क्राऊड होता आणि आपले फॅमिली मेंबर आपले सबस्क्रायबर खूप जास्त भेटत होते. आणि लिटरली सांगतो एवढे सबस्क्रायबर एवढे फॅमिली मेंबर आम्हाला याच्या पहिले कधीच भेटले नाही. तिथं एवढी जास्त गर्दी होती, बाप रे, म्हणजे नुसतं फोटो सेशन आणि त्या गोष्टी चालू होत्या. पण आजचा जो व्लॉग आहे त्यामध्ये आम्ही थोडंसं तयारीमध्ये जाऊ आणि सोबत आहे म्हणजे दीदी वगैरे, तर मग त्या गोष्टीकडे जास्त वळणार नाही. आम्ही डायरेक्ट पूर्ण फोकस तुम्हाला आमची शिवजयंती आमच्या शहरामध्ये कशी होती छत्रपती संभाजीनगरमध्ये ती बघायला भेटणार आहे तुम्हाला. आणि आमच्यासाठी आता छत्रपती संभाजीनगरसाठी आमच्यासाठी औरंगाबादसाठी सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे की देशातला सगळ्यात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा क्रांती चौकमध्ये म्हणजे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये टोटल 52 फुटांचा आहे आणि 7 मेट्रिक टन्स वजनाचा तो पुतळा आहे आणि खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता आम्ही तिथंच चाललेलो आहे, तर आता आम्ही आवडतो, त्याच्यानंतर आवरल्यानंतर आमचं लुक मी तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही सगळे आवरून रेडी झालो आहे आणि आता जायचं आहे, फेटे पण बांधायचे. आता बाहेर बघू फेटे कुठे भेटतं आणि मग जाऊया क्रांती चौकला. आता आरो या ठिकाणी फेटा बांधते. तर आरोहीचं आणि माझं आता फिटा बांधून झालंय, ते मागून टाकायचं ना. मला थोडं फिट आलं इथं पण त्यानंतर लूज होऊन जाईल. तर आम्ही फेटे वगैरे बांधले आणि आता थोडं पुढं थांबलोय, कारण इथं दीदी येते. यो सगळे फेटेवाले, आता सगळे रुबाबात एकदम. आता दीदी किती वेळा होती काय माहिती. तर दीदी काल तर आम्हाला भेटली नाही, पण आज दीदी आली आहे. दीदी आता आपल्याला नाचायचं बरं, डायरेक्ट राडा करणार आहे. आणि समोर समोर काय डेंजर माहोल आहे, एकदम भारी माहोल आहे. काल आम्हाला तरी एवढे कुठे भेटले नाही, घरमध्ये जाता आलं नाही, पण आज पूर्णपणे आम्ही जाणार आहे. आणि मॅडम म्हणून म्हणतो साधे चपला घालायचं, काही दिसत नाही घाल. तुझी चप्पल लागली मला, म्हणून ती घालायची नाही, म्हणून तिला लागली. तिकडे जायचं आपल्याला आता. Yes, I'm ready to go.
माझून छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारी आमच्या दीदीचा फोन हरून गेलाय मध्ये। आमची शिवजयंती ना तिकडे चांगली चालू होती, मस्त सेलिब्रेशन चांगलं चालू होत, पण मध्ये आमच्या दीदीचा फोन हरून गेला, मग आम्ही थोडं सांगितलं।
तर आता आलो आम्ही घरी आणि खूप जास्त थकलोय, नाचून नाचून पाय पण दुखत आहे आणि त्याच दीदीचा फोन पण गेला हरून. तर आमची शिवजयंती अर्धी फोन शोधण्यातच गेली, पण भेटेल आता उद्या अशी अपेक्षा ठेवतो आपण. आणि नाही तर नवीन घेऊ, पण मग तिचा डेट आहे त्यात, तिला नवीनचा काही नाही, तिच्याकडे आयफोन पण येते एक्स्ट्रा. म्हणजे उद्या शिवजयंती खूप चांगली साजरी झाली आणि खूप मजा आली यावेळेस, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नवीन स्मारक होतं आणि सगळ्या गोष्टी नवीन होत्या. एक काय म्हणता येईल असं नवीन सुरुवात होती आमच्या शहराची, म्हणूनच खूप जास्त मजा आली आणि शिवजयंती खूप आनंदात साजरी झाली. होप सो सगळ्यांची शिवजयंती खूप आनंदात साजरी झाली असेल. सर्व जाती धर्माचे लोक आमच्या शहरातली सगळ्यांनी मिळून सोबत आनंदाने साजरी केली आणि थोडंफार असे भांडणं वगैरे होतंच प्रत्येक कार्यक्रमात आमच्याकडं पण झाले, पण मग जाऊ दे आपण त्या गोष्टीला इग्नोर करूया. पण बाकीच्यांनी ज्यांनी मन म्हणजे जे मनापासून खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहे ना, किंवा जे खरे मावळे आहे ना, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे साजरी केली. आणि जे बाजूला भांडणारे होते ते बहुतेक नसतील छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे, जे आपापसातच भांडत होते. आणि खूप चांगल्या प्रकारे आमची शिवजयंती ह्या वर्षीची 2022 साजरी झाली. पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त जोरात साजरी करू, फक्त पुढच्या वर्षी 100% आम्हाला बाउन्सर घेऊन जावं लागणार आहे, कारण एवढी गर्दी होती यांना माहिती आहे, लोक नुसतं फोटो करत असतात. हां, पण तरी मी बाउन्सर नेले तरी पुढच्या वर्षी फोटो काढतील, पण बाउन्सर वगैरे घेणार नाही, मी मस्करी करते, कारण आपल्याला सामान्य माणसासारखंच राहायचं आहे आणि एक नॉर्मल लाईफ जगायची आहे आणि नॉर्मल माणसासारखंच जगायचं आहे. स्टेजवर राहणार आपण उभे, स्टेजवर कधी राहणार, 364 दिवस मी स्टेजवर राहायला तयार आहे, फक्त 2 दिवस सोडून, एक शिवजयंती आणि दुसरी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. बस हे 2 दिवस सोडून आपण बाकी काय म्हणते रील स्टार, फक्त हे 2 दिवस 363 दिवस फक्त, आणि जे 2 दिवस सुटणार आहे ते हे दिवस राहणार आहे. आणि बस होप सो तुम्ही सगळ्यांनी सुद्धा खूप आनंदात साजरी केली असेल शिवजयंती. तर बस माझ्याकडनं परत एकदा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवमय शुभेच्छा आणि काळजी घ्या. बाय बाय, लव यू.